माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना धनगर समाजाने NT मधून ST मध्ये समावेश करण्यासाठी 2014 मध्ये केलेल्या शिफारसी फडणवीस सरकारने पुढे का आणल्या नाहीत असा सवाल भारत अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष व बहुजन हृदय सम्राट हेमंत पाटील यांनी केलाय. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी व्हावी म्हणून हेमंत पाटील यांनी महाराष्ट्रात एक धनगर दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा ही योजना सुरू केली. कुणीही धनगर जातीची जात पडताळणी करून माझ्याकडे यावं असं आव्हानही त्यांनी केलं. येत्या 29 ऑगस्टला मुंबईत आझाद मैदानावर भाजप सरकार चले जाओ आक्रोश मोर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामध्ये म्हटलं आहे की हा धनगर समाज NT मध्ये आहे, त्याला ST मध्ये आरक्षण मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केलेली आहे. त्याचं पत्र आज मी या ठिकाणी पुराव्यानिशी आपल्याला उघड केलेलं आहे. मंत्रालयातील आदिवासी विभागानं त्यावेळचे जे कॅबिनेट सेक्रेटरी आहेत श्री अजित सिंग यांच्याकडं शिफारस पत्र केलेली आहे की धनगर समाजाला NT मध्ये आहे तर ST मध्ये घ्यावं. त्यामुळं ऑलरेडी ह्या राज्य सरकारनं शिफारस केली, परंतु भाजप काँग्रेस राष्ट्रवादीने हे शिफारस पत्र आत्तापर्यंत उघड न केल्यामुळं आमचा धनगर समाज आज ह्या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरलेला आहे. खरोखरच हे आम्ही करत असताना आम्ही वेळोवेळी लोकांना सांगितलंय, बांधवांना सांगितलं की आपण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वागू नये, शांततेच्या मार्गानं आंदोलन करावं, आत्महत्या करू नये असं आम्ही सांगितलेलं आहे. आणि ह्या माहितीनुसार आम्ही केंद्राला सुद्धाच कळवलेलं आहे. त्यामुळं ह्या राज्य सरकारनं 29 तारखेच्या आत म्हणजे 29 ऑगस्ट 2018च्या आत जर धनगर समाजाला ST मध्ये जातीचे दाखले दिले नाहीत तर 29 ऑगस्ट 2018 रोजी आझाद मैदान ह्या ठिकाणी भाजप सरकार चले जाओ आक्रोश मोर्चा काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. भाजपा सरकारने धनगर समाजाची पिळवणूक थांबवावी तसंच मराठा समाजाला शांत करण्यासाठी धनगर समाजाला मध्ये घेत दोन्ही समाजांमध्ये भांडणं लावून देण्याचं थांबवा असा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय. महाराष्ट्रातून जवळजवळ 1 लाख समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि कुठलाही नेता या ठिकाणी नसणार, या ठिकाणी फक्त सर्वसामान्यांचं हे आंदोलन असणार आहे. बौद्ध समाजाचं आहे, मुस्लिम समाजाचं आहे आणि अनेक संघटनेचा माझ्या भारत अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून जे जाळं महाराष्ट्रभर पसरलेलं आहे त्या संघटनेचा, अशा अनेक संघटनेचा आमच्या ह्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आमचं हे आंदोलन खरोखर यशस्वी होईल, कारण त्याच्या अगोदर मला तर वाटतंय आपल्याला हे भाजप सरकार आमच्या बांधवांना ST जातीचे दाखले देऊ शकतात. मात्र जर धनगर समाजाला दाखवलं तर धनगर समाज जागा होईल आणि जागा झाला तर उद्याच्या काळामध्ये धनगर समाजाचा मुख्यमंत्री असू शकतो, धनगर समाजाचा महसूल मंत्री असू शकतो, धनगर समाजाचा कायदा मंत्री असू शकतो. त्यामुळं हे भाजप सरकार ही अशी माहिती दडवत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. मी स्वतः कुठलीच निवडणूक लढणार नाही असं अफिडेव्हिट 4 वर्षांपूर्वीच समाजाला दिलंय, त्यामुळे मला काही स्वार्थ नाही, परंतु माझ्या धनगर बांधवांचे हाल मला बघवत नाहीत. रानोमाळ हिंडत पोट भरणाऱ्या नोकरीपासून वंचित राहिलेल्या धनगर बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी माझा प्राण गेला तरी चालेल असं हेमंत पाटील म्हणालेत. धनगर समाजातील बांधवांना हुशार करण्यासाठी, राजकीय पोळ्या भाजून घेणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी आणि धनगर समाजाला दिशाहीन करणाऱ्यांविरोधात मुंबई इथे धनगर समाजाने मोठ्या संख्येने मोर्चात उपस्थित राहण्याचं आवाहनही हेमंत पाटील यांनी केलं. ब्युरो रिपोर्ट, युवराज नायर, पुणे.